थोडंसं आंबवलेलं पोटातल्या पदार्थांना त्याला इंधन पुरवतं. एका प्रकारच्या आंबवण्यामुळे आतड्यातील जीवाणूंची अनेक प्रकारे वाढ होईल. ते एका विशिष्ट पातळीच्या वर आंबवलं तर ते स्वतःची एक वेगळी जीवनसंस्था तयार करतं जी तुमच्या संस्थेसाठी चांगली नसते. मला माहिती आहे की पाश्चात्य देशांमध्ये याबाबत बोलणं धोक्याचं आहे. अशा प्रकारची खाद्यपदार्थ हानिकारक असू शकतात. आंबवलेल्या पदार्थांचा एखाद्याच्या बोधशक्तीवर काय परिणाम होतो आणि काही विशिष्ट प्रसंगांमध्ये ते टाळलं पाहिजे का? अलीकडे संशोधनातून असं दिसून आलंय की जे लोक मोठ्या प्रमाणात आंबवलेले पदार्थ खातात दुसऱ्या लोकांच्या तुलनेत, जे फायबर आधारित अन्नाला प्राधान्य देतात, ज्यांनी अन्नात अनेक आंबवलेल्या अन्न घटकांचा समावेश केला आहे, त्यांच्या आतड्यांमधली परिसंस्था चांगली होती आणि सूज आणणारे घटक कमी होते. तेव्हापासून मी प्रत्येकाला सुचवतो की मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचा आहार घेण्याबरोबरच त्यामध्ये अनेक आंबवलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करणं तितकंच महत्वाचं आहे. पहा, कोणतेही प्राणीजन्य आंबवलेले पदार्थ, जेव्हा मी प्राणीजन्य आंबवलेले पदार्थ म्हणतो, अशा संस्कृती आहेत जिथं मांस आंबवलं जातं. सडलेल्या अन्नाला अक्षरशः उत्कृष्ट मानलं जातं. जगात काही भाग आहेत जिथे हे खाल्लं जातं. खाण्याचा हा सर्वात वाईट प्रकार आहे, पण त्या संस्कृतींमध्ये ते उत्कृष्ट मानलं जातं, कारण ह्या अशा संस्कृती खूप थंड प्रदेशात होत्या किंवा वर्षातल्या मोठ्या काळासाठी बाकीच्या जगांपासून दूर असायच्या. जर त्यांना अन्न खायचं असेल तर त्यांना सडलेलं मांस खायला शिकावं लागलं आणि त्यात आनंद मानावा लागला, नाहीतर त्या काळात ते कदाचित मेले असते. त्याचप्रमाणे मला माहिती आहे की पाश्चात्य देशांमध्ये याबाबत बोलणं धोक्याचं आहे. चीज हे सुद्धा अशा प्रकारात मोडतं की जेव्हा हिवाळा यायचा, लोकांकडं कॅलरी मिळवण्यासाठी चीज खाण्याशिवाय पर्याय नसायचा. मला विचाराल तर खाण्याचा हा सगळ्यात भयानक प्रकार आहे. जर तुम्ही बोधशक्तीचा विचार करताय, जेव्हा आपण बोधशक्तीकडे पाहतो, याकडे पाहण्याचा एक मार्ग म्हणजे असा कोणताही पदार्थ जो तुमचं शरीर तुमच्या अनुभवात जड आणि सुस्त बनवतो, तुमच्या शरीराला ते पचवण्यासाठी खूप कष्ट पडत असतील, तुमच्या बोधशक्तीसाठी ते चांगलं नाहीये. कारण शरीर अशा प्रकारे बनलंय की जर एखाद्या कामासाठी खूप ऊर्जा आणि मेहनत लागत असेल तर बाकीच्या क्रिया कमी होतील. हे इतकं सरळ आहे. असं समजा तुमच्या फोनवर बरेच व्हिडिओ प्ले करताय, जेव्हा तुम्हाला कॉल करायचा आहे तेव्हा पुरेशी पॉवर नाही आहे, बॅटरी संपली आहे, हे असंच आहे. तुम्ही एका पातळीवर खूप जास्त वापरताय, दुसऱ्या पातळीवर ते अपुरं पडतंय. त्यामुळे पचनक्रिया ही जगण्यापुरती मर्यादित असायला हवी. कुठं कमी नाही, कुठे जास्त नाही, हे महत्वाचं आहे. एका प्रकारच्या आंबवण्यामुळे आतड्यातील जीवाणूंची अनेकानेक प्रकारे वाढ होईल. तर जेव्हा आंबवलेल्या अन्नाचा मुद्दा असतो तेव्हा ते तुमच्या नियंत्रणाखाली असलं पाहिजे. उदाहरणार्थ, दक्षिण भारतात एक आंबवलेला पदार्थ जो रोज नाश्त्यामध्ये खाल्ला जातो तो म्हणजे इडली डोसा. जर तुम्ही बंगलोरच्या वर उत्तरेकडे गेलात, आम्ही त्याला हात लावणार नाही, कमीत कमी मी तरी नाही. कारण एकतर तिथे इडली गॉल्फ बॉल चेंडूसारखी वाटते, दक्षिणेकडे इडली एका फुलासारखी भासते. जसं तुम्ही उत्तरेकडे जाता ती गॉल्फ बॉलसारखी बनते, तुम्ही त्याच्याशी खेळू शकता. आणि त्यांना ते कसं आंबवायचं हे माहीत नाहीये, ते नेहमीच खूप जास्त प्रमाणात आंबवतात. तर दक्षिणेत प्रत्येक हे कठीणच चाललंय तिथे सुद्धा, नाहीतर घरातील प्रत्येक स्त्रीला हे माहितीये, ती फक्त करंगणीने असा स्पर्श करेल, नाही हे वापरता येणार नाही, त्यांना अगदी सहज कळतं. किंवा जर तुम्ही फारसे संवेदनशील नसाल, जर तुम्ही त्याचा वास घ्याल, विशिष्ट पातळीच्या पलीकडे आंबवलं गेल्यामुळे ते खाण्यायोग्य राहिलेलं नाही. तर असे जास्त आंबवलेले पदार्थ आम्ही जाऊन आमच्या फुलझाडांना घालतो, कारण जेव्हा त्यांना आंबवलेलं पीठ मिळतं तर ते जास्त चांगले बहरतात. पण एकदा का आम्हाला कळलं की ते जास्त आंबलंय, आम्ही ते खात नाही. पुढचा पदार्थ म्हणजे दही, किंवा ज्याला तुम्ही योगर्ट म्हणता. ते फक्त रात्रभर आंबवलं जातं, ते गोड असलं पाहिजे. जर ते आंबट झालं असेल, थोडा आंबटपणा ठीक आहे, जर ते जास्त आंबट असेल तर आम्ही ते खात नाही. कारण जर तुम्ही एका विशिष्ट पातळीच्या वर आंबवलं तर ते स्वतःची एक वेगळी जीवसंस्था तयार करतं जी तुमच्या संस्थेसाठी चांगली नसते. थोडंसं आंबवलेलं इंधन पुरवतं. तुमचं पोट किंवा तुमचं आतडं हे अनेक प्रकारे एक आंबवण क्रिया आहे.
पण आंबवणं म्हणजे एका प्रकारे कृत्रिमरित्या जीवाणूंचं संवर्धन करणं आहे, ठीक आहे? हा शब्द बरोबर आहे का सर? हे एक विशिष्ट संवर्धन आहे, हे एक विशिष्ट संवर्धन आहे. त्यामुळे तुम्हाला हे संवर्धन एका विशिष्ट पद्धतीने वाढवायचंय जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. असं नाही की कसंही करायचंय. जर तुमचं पोट एखादी बिअर फॅक्टरी वाटत असेल तर काय? तुम्ही कशाबद्दल? बोधशक्तीबद्दल बोलताय. जर तुम्ही बोधशक्तीबद्दल बोलत असाल तर तुमच्या पोटाने मेंदूला जास्तीत जास्त जागृत आणि तीक्ष्ण होण्याचे संकेत पाठवायला हवे. जर ते तुम्हाला असं बनवत असेल तर यात बोध कसा होणार? म्हणून एक गोष्ट आहे, कोणतेही प्राणीजन्य आंबवलेले पदार्थ असतील आम्ही सहसा खात नाही, अजिबात नाही. जर खायचंच असेल तर थोडं दही, पण ते फक्त रात्रभर विरजण लावलेलं हवं, 6 ते 8 तास. जर उन्हाळा असेल तर फक्त 4 ते 5 तास. अशा पद्धतीने आम्ही आंबवतो, खूप काळजीपूर्वक. जर लोकांना उन्हाळ्यात दुपारी 1 वाजता जेवण करायचं असेल तर सकाळी ते 8-9 वाजता विरजण लावतील, कारण वातावरण उष्ण असतं. जर वातावरण थोडं थंड असेल तर ते रात्री झोपण्यापूर्वी विरजण लावतील, दुसऱ्या दिवशी सकाळी ते तयार असेल. आणि हा आंबवलेला पदार्थ तुम्ही कशा प्रकारे हाताळता? आजकाल हे सगळं नाहीसं झालंय आणि माझ्या टेबलभोवती बसलेल्या लोकांना मी याबाबत नेहमी जाणीव करून देतो. जर आमच्या घरात जर दही असं ठेवलेलं असेल तर तुम्ही जाऊन त्यात असाच चमचा घालू शकत नाही. तुम्हाला ते एका बाजूने अलगद घ्यावं लागेल. आम्हाला नेहमीच सांगितलं गेलंय की ते एक जीवन आहे, तुम्हाला ते हळुवारपणे हाताळायचंय. फक्त एका बाजूने तुम्ही ते घ्यायचं आणि वापरायचं, कारण ते जीवन आहे, ते जिवंत आहे. तुम्ही त्यात असं बुडवून काही घेऊ शकत नाही. पहा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला खूप काही करावं लागेल. मला कळतंय हे असं का झालं असेल ते, कारण हा मागील 200-250 वर्षांचा मुद्दा आहे. जेव्हा लोक इथे आले हा एक रानटी भाग होता. ते वाटेल तिथे बसले आणि जेवले, वाटेल तिथे उभे राहिले आणि खाल्लं. अजून देखील ते असं करतायत. असं करण्याची गरज नाहीये, त्यांनी विशिष्ट शिक्षण, सामाजिक स्थिती, संपन्नता प्राप्त केली आहे. आता तुम्ही तुमच्यासाठी उत्तम ते करायला पाहिजे. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. मी एका दिवशी वॉशिंग्टन DC मध्ये ड्राईव्ह करत होतो, व्यावसायिक भागातून, राजकीय भागात नाही, व्यावसायिक भागात, जिथं CEO आणि वकील आणि इतर लोक असतात. मला माहीत नाही की ते कोण लोक होते. CEO असतील सगळे तरुण लोक, वय 35 पेक्षा कमी, सगळा तरुण वर्ग, अर्थातच उच्च भ्रू अशा प्रकारचे लोक. आणि त्यांचे कपडे आणि राहणीमान पाहिल्यावर ते चांगल्या वर्गातले आहेत हे कळत होतं. ते सगळे बाहेर उभे होते. साधारण 12-12:30 वेळ होती, बहुतेक त्यांचा लंच ब्रेक असावा. आणि तिथं एक गाडी होती, मला माहीत नाही, पण कदाचित हॉट डॉग किंवा तसलंच काहीतरी काहीतरी विकलं जात होतं. सगळे पुरुष आणि महिला व्यवस्थित कपडे घातलेले. ते सगळे तिथे हातात खाद्यपदार्थ घेऊन उभे होते आणि अशा प्रकारे अन्नावर तुटून पडलेले मी ते पाहिलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय झालंय ह्या लोकांना? त्यांचं राहणीमान चांगलंय, किमान त्यांनी जमिनीवर बसावं आणि व्यवस्थित खावं. नाही, ते आधाशाप्रमाणे खात होते. अगदी जंगली प्राणीसुद्धा तसं खाणार नाहीत. हे चांगलं नाहीये. तुम्ही एखादा पदार्थ कसा खाता हे तुम्ही काय खाताय ह्याच्या इतकंच महत्वाचं आहे, कारण तुम्ही आणि अन्न या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. तुमचं शरीर, तुम्ही खाता ते अन्न, ज्या मातीवर तुम्ही चालता, जे पाणी तुम्ही पिता, ज्या हवेत तुम्ही श्वास घेता, या तुमच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी नाहीत. त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत, त्या फक्त तुम्हाला वैयक्तिक अनुभव देत आहेत. तुम्ही त्याकडे देवाप्रमाणे पाहू शकत नसाल, किमान तुम्ही त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे प्रेमळ वागणूक दिलीत, किमान तुम्ही तुमच्या मुलाप्रमाणेच प्रेमाची वागणूक त्यांना दिलीत, ती तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरेल.